पार्टी कॅन्सल झाली ना म्हणून. तेच ना, असं जळवलं असतं ना समोर पण नसता येऊ शकला. समोर तर सोड, कॉलेजमध्ये पण आला नसता. का झाली कॅन्सल पार्टी? तेच ना, आयत्या वेळेस पार्टी. पार्टी कॅन्सल हो ना, किती मजा केली असती आपण. रात्रभर डान्स गप्पा धमाल केली असती आपण नुसती, आणि त्या निमित्ताने आपली सगळ्यांची ओळख पण झाली असती. मी तर सोशल प्रोफाईल वर काउंटडाऊन स्टेटस सुद्धा ठेवलं होतं. आता पार्टी कॅन्सल झाली असं स्टेटस टाकलं ना तर एलओएलनी अख्खी वॉल भरून जाईल माझी. नीरव तू का असतोस? पार्टी कॅन्सल झाली तुला काहीच वाटत नाहीये? अरे जो कभी था ही नहीं अपना, उसकी जुदाई पर क्या रोना. जुदाई रोना म्हणजे? अगं म्हणजे मला तसंही फारसं वाईट वाटत नाहीये, कारण मला कोणी पार्टनरच मिळाली नव्हती. मलाही, मला तर कोणीच विचारलं नाही. हो अगं, मग तू मला विचारायचंस ना, मी झालो असतो तुझा पार्टनर. हा सांगतोयस खरंच? मग खरंच तू माझा पार्टनर झाला असता? पण मी कसं विचारणार, मी मुलगी आहे. सो अगं म्हणजे रायगडला असताना असं मुलांशी बोलायची कधी गरजच वाटली नाही, म्हणजे मला तशी प्रॅक्टिसच नव्हती. मला जे काही वाटायचं ना ते मी सगळं बाबांना सांगायचे, नाहीतर मग सगळं बाप्पालाच सांगून टाकायचं. मग यावेळी पण बाबांनाच विचारायचं ना की होता का माझे पार्टनर म्हणून. विचारलं काय? गमतीत विचारलं. काय रे बाप्पा बघ, पार्टी होती तर पार्टनर नव्हता, आणि आता पार्टनर मिळालाय पण पार्टीच कॅन्सल झालीय. असंच असत आयुष्यात, कधीच कुठलीच गोष्ट इतक्या इझिली मिळत नाही. करेक्ट. एक एक मिनिट, पार्टी कॅन्सल झालीय, ऍडमिशन नाही. पण माझी पहिलीच पार्टी होती यार. पहिली होती, शेवटची नाही. पण नेक्स्ट पार्टी पर्यंत मला पार्टनर नाहीच मिळाला तर? मिळेल ग. आणि कोणी नाहीच मिळालं तर हाय ना तुझा डिफॉल्ट पार्टनर. हा हा कुठे कॉलेज सोडून पळून जाणार आहे? हो ना रे, ये नाही. पण याला कोणी दुसरी पार्टनर मिळाली तर? हा ते पण आहेच, पण तस तुझ्याही बाबतीत होऊ शकत. काय? तुलाही कुणी पार्टनर मिळाला तर? म्हणजे खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कस असत ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए नाईस. सॉरी. इट्स ओके. एक सॉरी.
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.